नमस्कार. उद्या आपला स्वातंत्र्य दिन आहे. 15 ऑगस्ट हा दिवस लहानपणापासून मला खूप आवडतो. एकतर कळत नसलेल्या वयापासून आपल्याला ऊर भरून येतो. जन गण मन असं ऐकलं, वंदे मातरम असं ऐकलं की असा पाठीचा कणा आणखी असा कडक होतो आणि अजून ताठ मनेनी वावरायचं मनामध्ये आपल्याला इच्छा होते. आणि हे सगळं आपल्याला वाटतं ते आपल्या देशाविषयी असणाऱ्या राष्ट्राविषयी असणाऱ्या प्रेमामुळे. प्रत्येक वेळी आपण वेगवेगळे कार्यक्रम करत करत अनेक वर्ष हा सण समजून आपला स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे. आपला देश असा आहे, या देशामध्ये आपण आपल्या देशाला भारत माता म्हणतो. मातेचं स्थान, सर्वोच्च स्थान आपण आपल्या देशभक्तीला देतो आणि त्यामुळे देशभक्तीने ओतप्रोत असा हा दिवस आपण साजरा करत असतो. शाळेत असताना बुटं स्वच्छ धुवून ठेवायचे, पॉलिश करून ठेवायचे, गणवेश इस्त्री करून ठेवायचा, रिबीन स्वच्छ नवीन आणून ठेवायचा, छान तयार होऊन सकाळी सकाळी प्रभात फेरी करून आपल्या शाळेमध्ये जायचं. आपला 15 ऑगस्टचा सण जसा एखादा असतो तसा हा साजरा करायचा. आपल्या देशाविषयीच्या अभिमानाविषयी वेगवेगळे वक्ते बोलतात ते ऐकायचं, चांगले खेळ होत असतात त्या खेळामध्ये भाग घ्यायचा. हे तर आपण सर्वांनी केलेलंच आहे. कॉलेज जीवनामध्ये सुद्धा आपण कुठे कार्यक्रमाला वगैरे 15 ऑगस्टला केलेलो आहोत. वेगवेगळ्या आता मी राजकीय जीवनामध्ये वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम 15 ऑगस्टचे मी केलेले आहेत. आणि मंत्री म्हणून अगदी पालकमंत्री म्हणून 15 ऑगस्टचे झेंडे सुद्धा फहरावलेले आहेत आणि चांगले कार्यक्रमही केलेले आहेत. आणि मग दरवेळी वेगळा काहीतरी कार्यक्रम करण्याचा उत्साह माझ्या टीममध्ये नेहमी असतो. यावेळी आपण काय करावं, 15 ऑगस्टला टर्निंग पॉईंट आपण द्यावा. कारण आमचा कार्यक्रम फारच चांगला एक आहे जो सगळ्यांना खूप आवडतो, खूप लोकप्रिय आहे आणि तो म्हणजे टर्निंग पॉईंट. आणि मग 15 ऑगस्ट हा काही फक्त शाळेत जाणाऱ्या, कॉलेजमध्ये जाणाऱ्या, संस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकांनी साजरा करायचा का? सामान्य माणसांनी, जनतेने, ज्याचं देशावर खूप प्रेम आहे त्यांनी कसा साजरा करायचा? त्यांनी फक्त टीव्ही समोर बसून 15 ऑगस्टचा कार्यक्रम बघायचा एवढंच आहे? नाही. मग आपण काहीतरी वेगळं करूया. आपण सर्वजण एकत्र येऊया. तुम्ही कोणत्याही पक्षाचे असाल, तुम्ही कोणतीही बोलीभाषा बोलत असाल, तुम्ही कोणत्याही विचारांचे असाल, याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. तुम्ही भारतीय आहात तर मग आपण सगळे एकत्र येऊया. माझ्या टर्निंग पॉईंटच्या टीमनी असं ठरवलंय की आम्ही सर्वजण 15 ऑगस्टच्या दिवशी परळी येथे वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्याशी एकत्र जमणार आहोत. सकाळी 8 वाजता आम्ही सगळे एकत्र जमणार आहोत आणि 8:30 वाजता अत्यंत जोरामध्ये, चांगल्या खणखणीत आवाजामध्ये, बँड बाजा सगळं आम्ही राष्ट्रगीत गाणार आहोत. जन गण मन हा आमचा कार्यक्रम. ह्याच्यामध्ये जनही आहेत, ह्याच्यामध्ये गणही आहेत आणि याच्यामध्ये सर्वांचं मनही आहे असा हा कार्यक्रम आहे. त्यामुळे आपण सर्व या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. म्हणजे हे फक्त मी परळीतल्यांना सांगते, बाहेरच्यांना येत आलं तर त्यांचंही स्वागत आहे. आणि नुसतं यायचं नाही आहे, आपल्या परिवारासकट यायचं आहे, मास्क घालून यायचं आहे, सॅनिटायझर हातामध्ये खिशामध्ये ठेवून यायचं आहे आणि आपल्या जी आपण कोरोनाचे आता जे काही आपले नियम आहेत ते पाळत पाळत यायचं आहे. बरेच दिवस झाले मुलांनी सुद्धा आपल्या असा कुठला सोहळा बघितलेला नाही. लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहे, कॉलेजेस बंद आहे, त्यांना सुद्धा काही असं करता आलं नाही, त्यांचंही मी स्वागत करते. मास्क घालून सगळे नियम पाळून आपण वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी 15 ऑगस्टला आपला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी सकाळी 8 वाजता यायचंय. कुणाला खूपच हौस असेल तर त्यांनी छान तयार होऊन यायचंय. कोणी भगतसिंग बनून यायला हरकत नाही, कोणी छत्रपती शिवाजी महाराज बनून यायला हरकत नाही, कोणी झाशीची राणी बनून यायला हरकत नाही, कोणी भारतमाता बनून यायला हरकत नाही. एवढंच नाही तर आत्ता ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या कोणाचाही वेशभूषा आपण करून यायला हरकत नाही. आमचे जे तिथे परीक्षक आहेत ते गुप्तपणे आपल्या सगळ्यांचं परीक्षण करत आहेत आणि त्याच्यामधनं ते आपल्या सगळ्यांसाठी वेगवेगळे पारितोषिक आणणार आहेत. ते एक सरप्राईज त्याच्यामध्ये असणार आहे. आम्ही तिथे चांगली छान रांगोळी काढू, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याबद्दल सुंदर देशाच्या शोभेल अशी रांगोळी काढू. तिथे आम्ही जे स्वातंत्र्य सैनिक आहेत, जे आज काम करताहेत, रिटायर झालेले आहेत, त्यांचं स्वागत करू आणि तिथे आम्ही जनगणना मन मोठ्या थाटामध्ये राष्ट्रगीत म्हणू, मोठ्या आवाजामध्ये राष्ट्रगीत म्हणू. तुम्ही तुमच्या परिवारासकट या कार्यक्रमाला जरूर या आणि सर्वांना एवढीच विनंती आहे की सर्वांनी पांढरे कपडे घाला. महिला असतील तर पांढरी साडी, पांढरा कुर्ता पैजामा त्या घालू शकतात, सलवार कुर्ता. पुरुष असेल तर त्यांनी पांढरा टी शर्ट, पांढरा शर्ट किंवा पांढरा सदरा हे जरूर घाला. आम्ही तिथे आपल्या देशाच्या तिरंग्याच्या रंगाचे
बलून सुद्धा आम्ही सर्वजण तिथे घेऊन येणार आहोत आणि ते बलून आम्ही जनगण मन झाल्यानंतर आकाशामध्ये सोडणार आहोत आणि उंच उंच हे बलून जसं जात आहे तसं जगामध्ये उंच उंच आपला देश जावा अशी त्यानिमित्ताने वैद्यनाथाच्या चरणी आम्ही प्रार्थना देखील करणार आहोत आणि तसा निश्चय देखील करणार आहोत की त्याच्यात आम्ही देशाचं मान उंच करण्यासाठी योगदान देणार आहोत. आणि आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला आल्याने नक्कीच मला वाटतं एक वेगळा असा सूर वेगळे व्हायब्रेशन निर्माण होतील आणि खूप छान आपल्या मनाला बरं वाटेल आणि वेगळा असा झेंडा वंदनाचा वेगळा असा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आपल्याला साजरा करते. मी तर जाणार आहे 15 ऑगस्टला 8 वाजता परळी येथे वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्याशी पांढरे कपडे घालून छान तयार होऊन स्वातंत्र्य दिनामुळे अत्यंत कडक कसा माझ्या पाठीचा कला करून मान ताट करून तुम्ही सुद्धा या आणि एकटे नका येऊ परिवारासोबत या. कोरोनाच्या नियमाचे पालन करायला मात्र विसरू नका. जय हिंद जय महाराष्ट्र.